तर मंडळी व्ह्यू बघू शकता गोल्डन टेम्पलचा, खूप मस्त. सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ताच आपली उज्जैनची यात्रा करून झालेली आहे आणि आत्ताच अमरनाथ यात्रा सुद्धा चालू झालेली आहे. तर आता आपण अमरनाथ यात्रेसाठी जाणार आहोत. 15-20 दिवस झाले असतील अमरनाथ यात्रा चालू होऊन, त्याच्यात आत्ता मध्ये बंद पण झालेली. तर आत्ता सर्व तिथे क्लायमेट वगैरे क्लिअर आहे आणि यावर्षी एक म्हणजे मोठी गोष्ट म्हणजे दरवर्षी अमरनाथ यात्रा 50 ते 55 दिवसाचीच असते, म्हणजे जास्तीत जास्त 1 ते 1.5 महिना, पण यावर्षी 60 दिवस आहे अमरनाथ यात्रा. तर चला माझ्यासोबत अमरनाथ यात्रेला आपण जाऊया आणि सोबत सोबत आपण अमृतसरला पण जाणार आहोत, परत आपलं वैष्णवदेवीला पण जाणार आहोत. तर चला मग मंडळी, यावर्षी अधिक महिना देखील लागलेला आहे आणि अधिक महिन्यात भोलेबाबांचं दर्शन घेतलेलं खूप लाभदायक असतं. आता आपण पण या संधीचा लाभ घेऊया, मी पण दर्शन घेतो आणि आपल्या चॅनलद्वारे तुम्हा सर्वांना पण भोलेबाबांचं दर्शन करत होतो. चला जय बाबा बर्फा. तर गुड मॉर्निंग मंडळी, आता सकाळचे 3:10 झालेले आहेत आणि आता आपण एअरपोर्टसाठी निघत आहोत. तर आजपासून आपली अमरनाथ यात्रा सुरू होत आहे. तर चला मग वाटेत भेटूया. गुड मॉर्निंग मंडळी, तर सकाळचे 5:55 झालेत आणि जस्ट आत्ता आपण एअरपोर्टवर पोचलोय. माझ्या पाठी तुम्ही बघू शकता हे मुंबई एअरपोर्ट, जस्ट आत्ता पोचलो आहे आपण इकडे. सर्व आपल्या सोबतचे उतरतात, पण जाऊया पहिला ट्रॉली घ्यायला बॅगसाठी. पटकन बॅग्स वगैरे काढूया याच्यात, तुम्हाला भेटतोच मी जरा वेळात. तर मंडळी आता बॅग्स वगैरे आपण सबमिट करूया आणि आता भेटूया वरती जरा वेळाने. तर मंडळी जस्ट आपले आता बोर्डिंग पास आलेले आहेत, चाललोय आपण गेट जवळ. चला तर मंडळी जस्ट आत्ता आपण आतमध्ये आलोय एअरपोर्टमध्ये. आणि आता जरा वेळाने आपलं प्लेन लागेल आणि याच गेटने आपल्याला जायचं 22 गेटने. तर मंडळी आता जस्ट आपण प्लेनमध्ये एंट्री घेत आहोत, आपलीच थोडी लास्ट एंट्री आहे. आपला झोन 3 असल्यामुळे थोडा लास्ट. तर मंडळी जस्ट फायनली आता आपल्याला सीट वगैरे भेटले, बसलो आपण. नेमकी म्हणजे लक म्हणजे असं का विंडो सीटच भेटले, तर मस्त मस्त व्ह्यूज भेटतील आपल्याला. आता आपण अमृतसर एअरपोर्टमध्ये एंट्री करत आहोत, बॅग्स वगैरे कलेक्ट करूया पटकन आणि मग जाऊया पहिलं हॉटेलवर चेक इन करू. तर आता जाऊया बसमध्ये आणि हॉटेलमध्ये
चेक इन करूया पहिला. आज आपल्याला 3 जागा फिरायच्या आहेत. एक म्हणजे बागा बॉर्डर, एक अजून गोल्डन टेम्पल आणि एक जालियनवाला बाग. तर चला तर मंडळी फायनली बसमध्ये बसलोय. जाम गरम आहे, जाम गरम करते, 30 डिग्रीच्या आसपास टेम्परेचर आहे. चला आता भेटूया डायरेक्ट हॉटेल वरती. तर मंडळी जस्ट आता आपण हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे. मी तुम्हाला आमचा रूम दाखवतो. हा बघू शकता, असा रूम आहे आमचा. टॉयलेट, बाथरूम, असा मिरर आणि ते बाथरूम. स्पेशियस आहे, थोडा स्पेस आहे बऱ्यापैकी. तर मंडळी जस्ट आता आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण निघत आहोत बागा बॉर्डरसाठी. तर चला बसमध्ये भेटूया. घाई आहे आपल्याला खूप, 4 तास शो आहे. चला तर मंडळी जस्ट आता आपण बसमध्ये बसलो आणि आता निघतोय आपण बागा बॉर्डरसाठी. मस्त शो बघायला भेटणार आहे आपल्याला. चला लावूया. तर मंडळी जस्ट आता आपण बागा अटारी बॉर्डर वर पोहोचलोय. आता जाऊया शो साठी. हे बघा बॉर्डर. तर मंडळी आता आपण रिक्षात बसून निघालोय बागा बॉर्डरला. काका बघू शकता कसा बसलाय सीटवर डायरेक्ट. आई बघ, मावशी पण बसले. आणि इकडनं लाहोर फक्त 24 किलोमीटर आहे. गाड्या वगैरे जातात. आता आपण पहिला पोचूया बॉर्डरला. तर मंडळी जस्ट आता आपली एंट्री झाली आहे. आलोय आपण, जाऊया आतमध्ये. इथे इन्स्ट्रक्शन जाम देतात. मोबाईल पर्स जपून वापरायला सांगतात. सामान आपलं आता लॉकरमध्ये जमा केलं आहे. चाललोय बॉर्डरकडे. तर मंडळी समोर बघू शकता, आपल्याला स्टेडियम दिसत आहे अटारी बॉर्डरचा. आपण जाऊन पटकन स्टेडियम मध्ये बसूया. तर मंडळी आता आपण स्टेडियम मध्ये बसलेलो आहोत आणि माझ्या समोर तुम्ही व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो. इंडिया पाकिस्तान बॉर्डर, पाकिस्तान साइड. आणि शो साठी पूर्ण इंडिया साइड भरलेली आहे.
मंडळी जस्ट आता परेड संपलेली आहे. खूप मस्त एक्सपिरियन्स होता, फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता, पण जाम मजा आली बघून, जाम मस्त वाटलं. तुम्हाला पण खूप मजा आली बघून. मंडळी आता आपण मका खाऊया, जरा बघूया कसा आहे. तर मंडळी आता आपण बसमध्ये बसलोय बागा बॉर्डर वरनं, आणि आता आपण चाललोय गोल्डन टेम्पल साठी. चला डायरेक्ट गोल्डन टेम्पलला भेटूया. तर मंडळी आता आपण गोल्डन टेम्पल साठी रिक्षा केलेले, कारण आपली बस तिकडे जात नाही. आता गोल्डन टेम्पलला जाऊया, पटकन मस्त दर्शन घेऊया. लंगर असलं तर लंगरचा पण स्वाद घेऊया. चला रोड आहे गोल्डन टेम्पलला जायचा, चला जाऊन येऊया, मस्त दर्शन करून घेऊया. तर मंडळी जस्ट आता आपण रिक्षा मधून उतरलोय, आणि आता वॉक करतोय गोल्डन टेम्पल साठी. तर मंडळी फायनली समोर गेट आलेला आहे टेम्पलचा. शनिदेव मंदिर सुद्धा आहे, येताना जाऊ. तर मंडळी आता आपण चप्पल वगैरे आपले जमा करून घेऊया, आणि मग जाऊया दर्शन करायला. तर मंडळी आता चप्पल शूज वगैरे जमा करून झालेले, आणि आता चाललोय आपण एंट्री करूया आतमधी. हात वगैरे धुवायचे पहिला, आणि मग एंट्री करायचे. चला
तर मंडळी व्ह्यू बघू शकता गोल्डन टेम्पलचा, खूप मस्त. मंडळी जाम मोठा राऊंड मारावं लागतं आपल्याला लाईनला लागायसाठी. तर मंडळी 11:07 झाली आणि फायनली आपलं दर्शन झालंय. आता पहिलं जाऊया बाहेर आणि काहीतरी खाऊया, जाम भूक लागले. तर मंडळी काल रात्री आपल्याला यायला खूप लेट झालं म्हणून मी व्हिडिओ नाही एंड केली. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.